गाईज, एक दिवस सुट्टी घेतली तर मला काम किती आहे बघा. मी कबाडातले सगळे कपडे खाली करून टाकले इकडे. आता बघा नंतर आवरेल आणि घडी करून ठेवीन, मग बघा नंतर कसं दिसेल. बघा गाईज, माझ्या मुलाचं झालं आहे कबड स्वच्छ करून हे, आणि माझं पण कबड झालं आहे स्वच्छ करून. बघू शकता माझंही कबड झालं आहे क्लीन करून. चला मग आता झालं माझं काम, आता थोडंसं अजून थोडंसं काम करून मी आंघोळ करणार आहे. चला मग कसं दिसतं आहे माझं कबड, कसं केलं आहे मी. आधी तुम्हाला दाखवलं होतं ना कसा उखडा होता, आणि आता स्वच्छ झालं आहे पूर्ण. दोघी कबड स्वच्छ करून टाकले मी बघा, हे ना, दोघी कबड मी स्वच्छ करून टाकले. आणि आता चला आता मी थोडं दुसरं काम करून घेते. चला मग गाईज, बाय. बघा गाईज, घरी असून बी मला फेन नसतं बाहेर, किती काम असतं तुम्हाला दाखवलं. तुम्ही कबड पण साफ केले आणि मी पुसणार आहे, आणि मग नंतर मग माझं आंघोळ करणार आहे. आज गाईज मला आंघोळ करायला खूप टाइम लागणार आहे. मग तुम्ही कट केला का? काय बघा गाईज, सगळ्या भिंती पुसायच्या आहे मला, आणि स्वच्छ झाल्यावर मग आंघोळ करेन ना गाईज. आज नाव नका ठेवलं मला की आम धुतलं नाही, कारण की आज मला पूर्ण साफ सफाई करायची आहे आणि नंतर मग मी आंघोळ करणार आहे बाईज. कारण की डबल डबल तुला फोन आंघळी, त्याच्यापेक्षा पूर्ण क्लीन करून घेते घर आणि नंतर मग मी आंघळी. आणि बघा बाबू आला शाळा देऊन, 12 वाजले. तू आला बाबू? आणि मग आज बस चला गाईज, मग आता मी तुम्हाला भेटेल थोड्या वेळाने, कारण मी आता पूर्ण घर क्लीन करीन, आंघोळ करीन, त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटेल, है ना. चला मग बघा गाईज, झाले आता माझं सगळं आवरून, डबे पण घासून झाले, सगळं काम बी करून झाले, आणि माझी आंघोळ पण झाली आहे. आता केस धुतले आता, तर आंघोळ पण झाली माझी. तर चला मग आता आपलं परत रुटीन चालू, है ना. आज गाईज तुम्हाला बाहेर नेलं नाही, कधी माझा मुलगा जाईन घेऊन तर मग मी तुम्हाला घेऊन येईन बुलनाजीच्या मंदिरात. सोमवार आहे ना गाईज. लक्ष्मीचौरी भौरिया देवाचं नाव घेऊन स्वयंपाक करा म्हणजे चांगलं असतं, आणि जेवण पण टेस्टी बनतं आणि सगळ्यांचं मन पण एकदम छान असतं. म्हणून ना कधीही देवाचं नाव घेऊनच स्वयंपाक करायचा गाईज, आणि चांगलं असतं. म्हणून मी पण ना स्वयंपाक करायच्या टायमाला हमेशा आमच्या घरी गायत्री मंत्र लागलेले असतात, नाही तर गणपतीचं मंत्र असतं. कोणाचं तरी मंत्र लावून सनी आम्ही स्वयंपाक करा, आणि बघा तुमचा स्वयंपाक टेस्टी बनतो का नाही, है ना गाईज.
बघ गाईस, तुम्हाला मी सांगितलं होतं ना की मी दाल भात आणि शेंगदाण्याची चटणी करणार आहे, पण मी आता वरण भात आणि वांगे बटाट्याची भाजी करणार आहे. आता बघू शकता वांगे माझे कापून झाले बघा, है ना, वांगे कापून झाले आणि बटाटे कापते मी आणि माझा भात पण झाला आहे. आणि आता दाल टाकते, दाल पण आता भिजली आहे, तेव्हाची भिजवली ना दाल, बघा आता दाल पण भिजून गेली आहे. आता दालला चांगलं स्वच्छ धुवून घेते आणि मग दालला फोडणी देते, है ना, असं दाळ वरणाला फोडणी देते आणि वरण भात आणि वांगे बटाट्याची भाजी करणार आहे आणि दोन चार चपात्या करणार आहे गाईस, कारण की आमच्या घरी ना नुसतं वरण भात नाही खात, दोन चार चपात्या लागतात त्यांना. आणि चला गाईस मग मी आता थोड्या वेळेला भेटते, है ना. आता माझा स्वयंपाक भात झाला आहे, दाल झाली आहे आणि चपात्या पण झाल्या आहे, बघू शकता वांगे बटाट्याची भाजी पण झाली आहे. आता फक्त जेवायचं आहे, चला मग. आमच्या बाबूचा डायनिंग टेबल कसा आहे, चांगला आहे ना बाबू, आता जेवतोय. बाबू काय करतोय? हा मग जेवण केल्यावर राऊंड मारायला चालणार आहे. चला मग गाईज, आता उद्या भेटू आपण. आणि माझा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मग आता उद्या भेटू, बाय कर गाईजला, गुड नाईट.